नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता जर बेसिक क्वालिफिकेशन तुमचं 10वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। अर्थात या पदासाठी जे ऍडिशनल क्वालिफिकेशन लागणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। वेतन 19,900 ते 63,200 च्या पेस्केल मध्ये या ठिकाणी मिळत आहे। महत्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणालाही फी त्यांनी आकारलेली नाही, विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। डिटेल मध्ये आपण या भरतीचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मेक शुअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, या भरतीचा अपडेट तुम्हाला मिळून जाईल ई महाजॉब ऍपवर मी अप्लाय करण्याबाबतचा जे काही अपडेट आहे तो त्याने ठेवलेला आहे। यासाठी तुम्हाला ऑफलाईन त्या ठिकाणी अर्ज सेंड करायचा आहे, ज्याबाबतची माहिती तुम्हाला ऍपवर मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही नोटिफिकेशन डाऊनलोड कराल। त्यामध्येच अर्जाचा फॉर्मॅट आहे, तो अर्ज फिलअप करून तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे। बघा मित्रांनो, ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी बघा, ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो, सर्वे ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या मार्फत ही भरती होत आहे। अर्थात हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, त्यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लास्ट डेट जी आहे ती 31 मे 2023 आहे। या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज सेंड करायचा आहे। बघा त्यांनी काय म्हटलं आहे, तर बघा, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन नॅशनल्स फॉर 21 वॅकंट पोस्ट ऑफ मोटर ड्रायव्हर कम मेकॅनिक या पदासाठी ही भरती होत आहे। याचे जे काही डेटा सेंटर्स आहेत वेगवेगळे सर्वे ऑफ इंडियाचे ऑल ओव्हर इंडिया, त्यामध्ये रिक्रुटमेंट होत आहे। आता एक महत्वाची गोष्ट, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहेत मित्रांनो, त्या महाराष्ट्रातील जागेसाठी तुम्ही स्पेसिफिक प्रयत्न करू शकता, त्या ठिकाणी अर्ज तुम्ही सेंड करू शकता, ज्याचा ऍड्रेस तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पाहता येईल। नेम ऑफ द पोस्ट बघा, मोटर ड्रायव्हर कम मेकॅनिक या पदासाठी भरती होत आहे। टोटल जागा ज्या आहेत त्या 21 जागा आहेत, ज्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक ज्या पोस्टल ऍड्रेसला जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज सेंड करावा लागणार आहे। महाराष्ट्रातील जागांची माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता, त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळेल। टोटल 21 जागांपैकी तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकाल। पुढे जाऊन आपण बघूया यासाठी डिटेलमध्ये माहिती मित्रांनो, तर बघा स्केल ऑफ पे या ठिकाणी पे लेवल तुम्हाला मॅट्रिक्स लेवल 2 चा मिळत आहे, 19,900 ते 63,200 आणि अदर अलाउन्स जे काय असणार आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे। सॅलरी ही चांगली आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही, कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे। एसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, जे गरजेचं क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे पहिले उत्तीर्ण 10वी असणे आवश्यक आहे, 10th पास पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे नॉलेज ऑफ हिंदी आणि इंग्लिशचं थोडंफार नॉलेज असणे आवश्यक आहे। तिसरा महत्वाचा क्रायटेरिया या ठिकाणी व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स बोथ हेवी अँड लाईट व्हेकल साठी या ठिकाणी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे नॉलेज असणे आवश्यक आहे डेली वीकली अँड अदर टाइप्स ऑफ मेंटेनन्स जे काही व्हेकल जे रिक्वायर्ड आहेत त्याबाबतचं, आणि त्याचबरोबर शुड हॅव ऍडिक्युएट नॉलेज ऑफ द वर्क्स ऑफ फिटर अँड शुड वेल कन्सर्न विथ द ड्युटीज ऑफ मोटर मेकॅनिक। थोडंफार मोटर मेकॅनिकचं नॉलेज सुद्धा असणे आवश्यक आहे। त्यामुळे 10वी उत्तीर्ण हे बेसिक क्वालिफिकेशन राहील, जे काय अदर क्वालिफिकेशन आहे ते ऍडिशनल तुम्हाला त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। यासाठी अदर क्वालिफिकेशन मित्र डिझायरेबल क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी असं मागितलं आहे की 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे, त्याचबरोबर सर्टिफिकेट डिप्लोमा असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। अर्थात हे डिझायरेबल आहे, जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पहिलं जे आपण बघितलं त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। अगेन यापुढे जाऊन आपण बघा यासाठी एज लिमिट काय राहणार आहे, तर बघा 18 ते 27 वर्ष एज लिमिट हे जनरल कॅटेगरीला राहील, तर 18 ते 32 वर्ष एससी एसटी कॅन्डिडेटला आणि 18 ते 30 वर्ष ओबीसी कॅन्डिडेटला एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। एज कॅल्क्युलेट करायचं आहे 31/5/2023 रोजी, यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल। पदाचं नाव, टोटल वॅकन्सीज, त्या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन आणि एज लिमिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे, द कॅन्डिडेट फुलफिलिंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द अबोव पोस्ट विल बी कॉल्ड फॉर टेस्ट अँड प्रॅक्टिकल टेस्ट। थोडक्यात जी टेस्ट असणार आहे तुमची प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे मित्रांनो, त्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। द ड्युरेशन ऑफ सिलेक्शन प्रोसेस ज्यामध्ये टेस्ट अँड प्रॅक्टिकल किंवा स्किल टेस्ट असणार आहे मे बी एक्सटेंडेड टू 2 डेज अँड कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू मेक देअर ओन अरेंजमेंट। थोडक्यात जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्याच ठिकाणी तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस त्या ठिकाणी पार पाडली जाईल, त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी राहण्या खाण्याची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे। द डेट ऑफ सिलेक्शन टेस्ट विल बी इन्फॉर्म डिरेक्टली टू द कॅन्डिडेट। कॅन्डिडेटला त्या ठिकाणी सिलेक्शन जे काय असणार आहे रिक्रुटमेंट प्रोसेस ज्या ठिकाणी पार पाडली जाणार आहे त्याबाबतची तारीख कळवण्यात येणार आहे।
त्यानंतर बघा यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी जो मेथड ऑफ ऍप्लिकेशन आहे ते कशा प्रकारे आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज सेंड करायचा आहे मित्रांनो. अगेन सेंड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे काय एनवलप घ्यायचा आहे त्यावर पोस्टल स्टॅम्प जोडायचा आहे, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, ड्रायव्हिंग लायसन्स, कास्ट सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ याबाबतचे सपोर्ट डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत, त्यानंतर अटेस्ट फोटोकॉपीज ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऑफ मोटर ड्रायव्हिंग वगैरे जे काय असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडावे लागणार आहे, टू पासपोर्ट साईज तुम्हाला फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आहेत. लास्ट डेट 31/5/2023 राहील, या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज सेंड करायचा आहे. अर्ज सेंड करण्याचा फॉर्मॅट बघा अर्जाचा कशा प्रकारे आहे, तर तुमचं नाव, त्यानंतर हिंदीमध्ये नाव, त्या ठिकाणी तुम्ही फोटो जोडायचा आहे, फादर्स नेम, परमनंट ऍड्रेस, ऍड्रेस ऑफ करेस्पॉन्डंट, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी तुमची, त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्याबाबतची माहिती, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स ऑफ मोटर ड्रायव्हिंग याबाबतची माहिती देऊन तुम्हाला डेट अँड प्लेस तुम्हाला ऍड करायचे आहे, साईन करून ते तुम्हाला एनक्लोज करायचे आहेत जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते, आणि दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचे आहेत. ऑल ओव्हर इंडिया 21 जागा भरल्या जाणार आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे, त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, ही नोकरी मिळवू शकता, एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील. याबाबतची ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल ई महाजॉब ऍपवर, ज्या ठिकाणी मी याची नोटिफिकेशन ठेवलेली आहे, नोटिफिकेशन रीड करा, त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात असलेल्या जागांची माहिती, त्याचबरोबर ज्या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे त्याचा ऍड्रेस मिळून जाईल. जर क्वालिफाय होत असाल तर फॉर्म फिलअप करून त्या ठिकाणी अर्ज सेंड करू शकता. त्या एक सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी उपलब्ध होत आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट मिळवण्यासाठी, आणि मेक शुअर तुम्ही ई महाजॉब ऍप नक्की डाऊनलोड कराल, जॉब अपडेट सर्व जॉब अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.